आपण ऐकतो. खरं पाहिलं तर आज जी लक्षवेधी घेतली गेली त्या लक्षवेधीचा मानस वेगळ्या पद्धतीने होता, पण त्या लक्षवेधीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रत्येक सदस्याने आपापल्या पद्धतीने आपले जे प्रश्न होते ते बोट तिडकीने तिकडे मांडले गेले. माननीय आयुक्त साहेब, शैक्षणिक दर्जा हा सुधारला पाहिजे या इथे प्रत्येक सदस्याचं आपलं प्रत्येकाचं म्हणणं आहे, आणि शैक्षणिक दर्जा सुधारताना प्रत्येकाने आपलं सांगितलेलं. आता माझे महापौर साहेबांनी सांगितलं, माझे उपमहापौर साहेब बोलले की जे बजेट बजेट तर आम्ही दिलेलं आहे, बजेट प्रत्येक बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. या ठिकाणी असं पण वाटतं की कधी कधी आता माझे उपमहापौर साहेब डायरेक्ट सरकारच्या याच्यावरतीच गेले. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की शेवटी नियंत्रण हे सरकारचं आहे आणि ते त्याच्यामध्ये काहीच चूक नाही, कारण ते परंपरा असते की जी परंपरा असते की जे तुम्ही आता अडीच वर्षापूर्वी जी या सभागृहामध्ये जी परंपरा टाकली तीच परंपरा माननीय जेवण सुतार साहेब चालवतील आणि त्या पद्धतीने सर्व सदस्यांना बोलण्याचे आणि आपले मत मांडण्याचं हे देतील. माननीय माझे महापौर साहेब, मी एवढंच सांगेन की एवढंच बोलेन की आता तुम्ही बोलताना ह्या गोष्टी बोलला मनोवादी सरकार, अमुक सरकार, तमुक सरकार, सरकार याच्यावर आता हे 3 वर्ष झालं सरकार आहे, त्याच्या अगोदर 15 वर्ष सरकार होत. त्या 15 वर्षाच्या सरकारामध्ये इथं 15 वर्ष महापौर आपलेच होते. तुम्ही ज्या पोट तिडकीने तुम्ही गेला आताच्या शिक्षण मंत्र्याकडे त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही जी आर अशा अशा पद्धतीने जी आर आहे, मला काय समजत नाही. त्याच्या अगोदर 3 वर्षा अगोदर 15 वर्ष सलग सरकार होत, त्यावेळेस आपल्या महापौरांनी जाऊन आज तुम्ही ज्या पोट तिडकीने बोललात की या ठिकाणी सरकारच्या जीआरची काही गरज नाही पडले, हुंडा आपला आहे, पैसा आमचा आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व यंत्रणा राबवण्यात यावी, सभागृहाची मंजुरी घेऊन राबवण्यात यावी. माझ्या मध्ये हेच आहे की जर हे जर गोष्ट 3 वर्षापूर्वी जर मांडली असती, 3 वर्षापूर्वी जर तुम्ही करून घेतली असती तर आज ही बोलायची पाळी आली नसती. बाबासाहेबांनी या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या, ज्ञान दिलेलं तुम्ही असेल मी असेल, तुम्ही तर माझ्या प्रभागामध्ये शाळा तुम्ही चालवता, पण विजय चौगुलेंनी कधी बोलला नाही की बाबा तुम्ही माझ्या प्रभागामधल्या शाळेमध्ये, तुम्ही माझ्या प्रभागामध्ये मला सुद्धा येऊ देत नाही, तरी विजय चौगुले कधी बोलला नाही, कारण ते शिक्षण आहे, शिक्षणासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करताय म्हणून मी कधी बोललो नाही. मला पण माहितीये माझ्या स्वतःच्या आयसीएसईच्या स्कूल आहेत, सीबीएसईच्या आहेत, महाराष्ट्रामध्ये 5-5 शाळा चालतात, माझ्या झोपडपट्टीमध्ये मी शाळा चालवतो, हे पण मला माहित आहे. या ठिकाणी फक्त एकच गोष्ट आहे, जर काय करायचे असेल तर इच्छाशक्ती महत्वाची. तेव्हा कोणीतरी बोललं आपला कुठे गेला खरं शेठ बोलला की शिल्पकार, मी तर खरं सांगतो की आमचे उपनेते या महानगरपालिकेचे शिल्पकार आहेत, कारण ते त्यावेळेस ते तिथं कामा इथं होते, त्यांनी मोठ्या मोठ्या चांगल्या इथं काय होतात विजन वापरलं, त्यावेळेस तुम्हीच होतात चेअरमन, तुम्हीच होतात, मला माहित आहे तुम्ही इथे इथं नव्हते तरी तुम्ही जाऊन कोकण कमिशनर होते तिकडे जाऊन भेटायचे, रिटायर झाले तर तुम्ही जाऊन चर्चगेटला घरी जाऊन भेटायचे, म्हणजे तुम्हाला माहिती का ते विजयवाले पुरुष होते म्हणून तुम्ही जाऊन भेटायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने शिल्पकार आमचे विजय नाटा हे उपनेते आमचे, तर त्यांनी त्यावेळेस तलाव विजन आणले, त्यांनी त्यावेळेस शिक्षणाचे विजन आणले, मग थोडं भाग मानायचं काही कारण नाही. या ठिकाणी आपण आपण या सर्व गोष्टीमध्ये आपण ही वास्तू सुद्धा त्यांनीच बनवलेली आहे, पगार घ्यायचे ना, सर्व क्रेडिट पण घेतात, ते क्रेडिट पण घेतात, काही मला येतात काय कोणाकडे काय पद नसतं तरी ते येऊन बसतात, क्रेडिट घेतात ना, शेवटी क्रेडिटेबल आहे ना, हे घेतात ना, हे प्रत्येकाला प्रत्येकाचं क्रेडिट भेटलं पाहिजे, तर तुमचा नेता असू नये तर आमचा नेता असू, तर त्या क्रेडिट भेटायला पाहिजे, जो करत असेल त्यांनी त्या गोष्टीशी त्यांनी पूरक असायला पाहिजे या मताचा मी आहे. या ठिकाणी आता सांगितलं उपमहापौरांनी पर्यवेक्षक शिक्षक, अरे मी विरोधी पक्ष नेता आहे, 3 वर्ष झाले तुम्ही तुमच्या त्या म्हणजे आमच्या तर माझ्या वार्ड मधल्या तुम्ही शाळेला तुम्हाला तर मी ते दिलेलाच आहे, एक मला माहिती आहे की मी पण शिक्षणाचा वेळ आहे, तुम्ही पण की आम्ही पण गरिबीतून वर आलेले लोक, त्या पर्यवेक्षकांना मी बोलवलं तरी तिथे येत नाही, अशी परिस्थिती आहे. जाऊ द्या शाळेमध्ये कुठल्या मोठे पण एवढं तरी दाखवा त्या बाबा विजय चौगुले विरोधी पक्ष नेता आहे तर बोलवायला पाहिजे, ते पण नसते.
मापरसाहेब माझे मापरसाहेब की आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तर बाकीची बोट पण आपल्याकडे असतात. मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे, आज सूरजने आणला मी त्याचा आभार मानतो. मी बोललो तेव्हा ही लक्षवेधी होऊ शकते का बोललो ह्याच्यामागे माझं हेच होत. हे कारण मी उपमापर आणून बसतो. आज शिक्षणावर आज जशी ज्या पद्धतीने लक्षवेधी आणली उद्या अशाच पद्धतीने आरोग्यावरती सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्यावरती सुद्धा आपल्याला बोलायला पाहिजे. पैसे आपले मग नियंत्रण त्यांचं का? पहिल्यांदा नियंत्रण काय नव्हतं का? म्हणून मी सांगतो की आयुक्त साहेब की या ठिकाणी तुम्ही एक वर्ष आलात, एक वर्षामध्ये तुम्ही आता मला ना माहित अजून तुम्ही किती वर्ष राहत, पण मला वाटतं की तुम्ही अजून जास्त राहा. पैसा त्या महापालिकेचा पैसा जर समजा थोडाफार पैसा तुम्ही एफडी मध्ये ठेवला तर बाकीच्या लोकांना वेगळेपण वाटते, पण ते एफडी मध्ये ठेवलं पण ते आपल्या चांगल्या कामासाठी वापरलं गेलं पाहिजे. या ठिकाणची शोकांतिका पण एक उपमहापौराने बोलून दाखवली. तुम्ही का प्रायव्हेट मधली मुलं बोलवली त्या दिवशी? शिक्षण आपलं शिक्षण मंडळ जर आपलं जर असेल तर शिक्षण मंडळातल्या तर आपल्या विद्यार्थ्यांना आपण गाणं बोलवलं. त्यांनी सांगितलं बूट नाही, कपडे नाही, ही परिस्थिती आहे. मी या तिनपाळ्यामध्ये महानगरपालिकेने शाळा चालू केली त्या मला वाटलं तर मी प्रायव्हेट शाळा तिथे उभी करावी आणि चालू करावी. पण मी बोला आपली गरीब मुले महानगरपालिकेचे हे भेटले त्या जागेमध्ये त्या ठिकाणी मी आमच्या हॉलमध्ये शाळा सुरुवात केली. पण आता तिथे परिस्थिती पाहिल्यानंतर मला स्वतःची परत त्या तिनपाळ्यात प्रायव्हेट शाळा बांधायला लागली. हे का होतंय? आज जर एखादा कुठेतरी मी प्रस्ताव देऊन वाचलं 2400 रुपये रेट, कन्स्ट्रक्शनचा 2200 रुपये रेट, चांगल्या टॉपच्या ते 23 मधली बिल्डिंग बांधायला जातो तरी एवढा आम्हाला खर्च येत नाही. पण आपल्या इतर हे का होत? आणि एक गोष्ट मला माझ्या महापौरांची आवडली की त्यांनी सांगितलं पैसा आपलाय, बजेट आपलाय, तर नियंत्रण कशाला पाहिजे? चला महापौर साहेब उद्या चला आम्ही पण जाऊया मुख्यमंत्र्यांकडे, जाऊया शिक्षण मंत्र्यांकडे जाऊया आणि आपल्याला शिक्षणाला जो खर्च करायचा आहे त्यांचा बंधन आपण काढून टाकूया. चला आपण सर्वजण जाऊया आयुक्तांसकट, सर्वजण जाऊया. इथे चर्चा ही पॉझिटिव्हली व्हायला पाहिजे. कोण कोणाचं काय याच्याशी घेतलेलं नाहीये. इथं परिस्थिती आहे, जी परिस्थिती आपली चाललेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या 3 वर्षामध्ये आम्ही कंटाळलो. तसे दिवस निघून गेले आम्हाला समजत नाही. तसे राऊत बोलला होता ती परिस्थिती आहे. 3 वर्ष आमचे कसे गेले आम्हाला समजत नाही. आता लगेच उद्या निवडणुका येतील, 6 महिन्यांनी खासदार गेली, त्याच्यानंतर 3 महिन्यांनी आमदार गेली, परत 3 महिन्यांनी आमची महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे. पुढचे 2 वर्ष वेगळे जाणार. परत जाताना पण आम्हाला लोकांकडे काहीतरी तोंड दाखवायला पाहिजे कुठल्याही पक्षाचं असेल. पण आम्हाला जाताना आमचा फ्लॅट फक्त आम्हाला दाखवायला पाहिजे मी हे केलं ते केलं ते केलं. सर हे इच्छाशक्ती नाही आपल्याकडे. आपल्याकडे अधिकाऱ्याची इच्छाशक्ती नसेल एखाद्या कुठेतरी आम्ही नगरसेवक कमी पडत असू की आम्ही आमचं वाटून घेतोय, तू तुझं मी माझं, तू तुझं मी माझं, आपल्या म्हणून आम्हाला चालायचं पाहिजे. आणि आयुक्त साहेब ही परिस्थिती आता ज्यांनी मांडली आहे तिथं आता सभागृह निघत सुद्धा बोलेल या विषयावरती. आणि माझं म्हणणं आहे की जो शिक्षकांना पगार कुठं आपल्याला शिक्षक कमी पडतात का नाही घेत आपण काय आवश्यकता काय? म्हणजे आम्ही आमची 5 वर्ष अशीच घालवायची का? आमच्या वार्ड मध्ये शिक्षक नाही म्हणून आम्ही त्यांना एज्युकेशन देऊ नये म्हणून ही परिस्थिती काय होते? तर या सर्व गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे आयुक्त साहेब. तर मी सर्व सदस्यांना मी सांगेन जर या एका महिन्यामध्ये सुधारणा नाही झाली तर परत मी सांगेन सूरजने परत सांगेन की परत तू याच विषयाची लक्ष दे, तू परत मान. आणि मग काय त्याच्यामध्ये झालं याचा उपवा तरी समोर येऊ दे. मी आयुक्त साहेब तुम्हाला हे सांगेन की आज ज्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण बोलतोय उपमाफर फार छान बोले माझे महापौर साहेब बोलले मी सुद्धा तेच बोलतोय आणि प्रत्येकाची तीच आहे. म्हणजे दिवसाने दिवस होत चाललेले आहेत आमच्या आमच्या 5 वर्षाचा टाइम पिरियड आहे. आता त्या टाइम पिरियड मध्ये आम्हाला काम करायचे. इथं अधिकाऱ्याला टाइम पिरियड नाही आहे, इथं अधिकारी हा कायमस्वरूपी आहे, आम्हाला टाइम पिरियड. म्हणून आयुक्त साहेब तुम्हाला विनंती राहील की आज जी लक्षवेधी आली आहे ही लक्षवेधी खऱ्या अर्थाने चांगल्या झालेली आहे. 3 वाजे घालून आता तर झाला तरी आम्हाला त्याच्याशी फरक नाही पडणार. पण आज जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, गावठाणातला प्रश्न आहे, झोपडपट्टीतल्या मुलांचा प्रश्न आहे. म्हणून आयुक्त साहेब याच्यामध्ये तुम्ही जातीने लक्ष घालावं पाहिजे. तर आता शिक्षण अधिकारी आहे, शिक्षण अधिकाऱ्यांना अजून कोणी पाहिजे तर स्टाफ वाढवून द्या, तुमच्या अधिकारात द्या ना. तुम्हाला तर सरकारची काय परवानगी घ्यायला लागणार नाही.
पण तुम्ही तुमच्या अधिकारात मला वाटतं की 1 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही जेवढं पॉझिटिव्हली पुढे पुढे आला अजून तुम्ही थोडंफार पॉझिटिव्हली पुढे येऊन या एकाचे ज्या ज्या सर्व सदस्यांनी जे जे काय बोलले त्याच्यावरती आपण तुम्ही कटाक्षाने लक्ष घालून ही इकडची विद्यार्थी जी जी परिस्थिती ती सुधारायला पाहिजे. आज आम्ही बघतो की आम्हाला प्रायव्हेट मध्ये नशिबाने आरटीआय आल्यामुळे गरीब मुलांना कुठेतरी आमच्यासारख्या शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये तिथं त्यांना ऍडमिशन तरी मिळते. आज प्रायव्हेट शाळेमध्ये आता माझ्या शाळेमध्ये 48 म्हणजे 5000 आसपास प्रायव्हेट शाळेमध्ये म्हणजे झोपडपट्टीमध्ये असतील 700 कुठे 600. आपण जर आपला दर्जा सुधारला तर आपल्याला सर्व काही गोष्टी चांगल्या पद्धतीने येतील. आणि आयुक्त साहेब तुम्हाला विनंती आहे, महापौर साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे की मी सुरेशला परत विनंती करेन पुढच्या वेळेस एका महिन्याने पुढच्या महासभेला येताना. मला वाटतं बजेटची आता सुरुवात होईल पण त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद करून पुढच्या वेळेस येताना जर काय शिक्षणाच्या वरती जर काय व्यवस्थितपणे जर त्याच्यावरती येणार झालं तर परत एकदा लक्षवेधी आदरणीय महापौरांची लक्षवेधी घ्यावी. परत एकदा धन्यवाद.